नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. ज्यांनी आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरू करूया प्रश्न. डॉट डॉट यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तर त्यांचं उत्तर आहे डॉक्टर विल्यम हर्वे. प्रश्न, प्लाझ्मोडियम या परजीवापासून हिवताप होतो. हिवतापाचे हे परजीव डॉट डॉट नावाच्या डासाच्या शरीरात राहतात. तर त्याचं उत्तर आहे एनेफिलिस. प्रश्न, डॉट डॉट नावाचे डास चावल्याने हत्ती रोग होतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे क्युलेक्स. क्युलेक्स नावाचे डास चावल्याने हत्ती रोग होतो. प्रश्न, पोलिओ हा रोग डॉट डॉट पासून होतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे विषाणूंपासून. पोलिओ हा विषाणूपासून होतो. प्रश्न, डॉट डॉट हे वेदनाशामक असून ते अफूच्या बोंडापासून मिळवतात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे मार्फिन. प्रश्न, झोपेच्या तक्रारीवर डॉट डॉट या औषधाचा उपयोग करतात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे मार्फिन. प्रश्न, मानवाला डॉट डॉट या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे होमोसेपियन. मानवाला होमोसेपियन या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. प्रश्न, एड्सच्या विषाणूंमुळे रक्तामध्ये असणाऱ्या डॉट डॉट वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे टी आकाराच्या पेशींच्या. प्रश्न, ग्लुकोमिया हा आजार अथवा रोग मानवी शरीराच्या डॉट डॉट या अवयवाशी संबंधित आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे डोळे. ग्लुकोमिया हा आजार अथवा रोग मानवी शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न, डोळे या मानवी अवयवाचा फक्त डॉट डॉट इतका भाग आपणास बाहेरून दिसतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1/5. प्रश्न, गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणता डॉट डॉटची कमतरता असते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे कॅल्शियम व लोह. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणता कॅल्शियम व लोहची कमतरता असते. प्रश्न, मधुमेही रुग्ण साखरेऐवजी सॅक्रिन वापरतात. सॅक्रिन हे साखरेपेक्षा डॉट डॉट पट अधिक गोड असते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 400. प्रश्न, डोळ्याच्या रेटिनावर पडणारी प्रतिमा डॉट डॉट असते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे खरी व उलटी. डोळ्याच्या रेटिनावर पडणारी प्रतिमा ही खरी व उलटी असते. प्रश्न, तोंडावाटे घ्यावयाच्या पोलिओचा डोस या शास्त्रज्ञाने विकसित केला. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे अल्बर्ट सॅबिन. तोंडावाटे घ्यावयाच्या पोलिओचा डोस हा अल्बर्ट सॅबिन या शास्त्रज्ञाने विकसित केला होता. प्रश्न, यकृत दूध अंड्याचा पिवळा भाग माशाच्या यकृताचे तेल फिश लिव्हर ऑइल हे सर्व डॉट डॉट जीवनसत्वाचे स्रोत आहेत. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ड जीवनसत्वाचे स्रोत आहेत म्हणजे यकृत दूध अंड्याचा पिवळा भाग माशाच्या यकृताचे तेल म्हणजेच फिश लिव्हर ऑइल हे ड जीवनसत्वाचे स्रोत आहे. अनेक वेळा फिश लिव्हर ऑइलमध्ये डॉट डॉट प्रकारचे जीवनसत्व असते अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे ड जीवनसत्व. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यकृत दूध अंड्याचा पिवळा भाग माशाच्या यकृताचे तेल म्हणजेच फिश लिव्हर ऑइल हे सर्व ड जीवनसत्वाचे स्रोत आहेत. प्रश्न, व्यक्तीचे वय वाढते तसा तिचा रक्तदाब डॉट डॉट. तर त्याचं बरोबर उत्तर आहे वाढतो. व्यक्तीचे वय वाढते तसा तिचा रक्तदाब वाढतो. प्रश्न, हृदयाच्या स्थितीची व हालचालीची नोंद करणाऱ्या उपकरणास डॉट डॉट म्हणतात. तर त्याचं बरोबर उत्तर आहे कार्डिओग्राफ. प्रश्न, मानवी शरीरात क्षार नियंत्रण करणाऱ्या मूत्रपिंडावर विसावलेल्या महत्वाच्या ग्रंथी डॉट डॉट या होत.
तर त्याचं बरोबर उत्तर आहे एड्रेनल ग्रंथी. प्रश्न, डॉट डॉट हा पिष्टमय पदार्थ डायसेकेराइड आहे, तर त्याचं बरोबर उत्तर आहे सुक्रोज. प्रश्न, मानवी अन्नामधील तीन महत्वाच्या घटकापैकी दोन म्हणजे कर्बोदके व प्रथिने, तिसरा घटक कोणता? तर त्याचं बरोबर उत्तर आहे मेद. म्हणजे मानवी अन्नामधील महत्वाचे तीन घटक आहे, त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने व मेद यांचा समावेश होतो. प्रश्न, आपणास माहीत आहे की आपल्या मेंदूमधील रक्तप्रवाहाद्वारे नियंत्रित निद्रा केंद्रामधील क्रियामुळे आपणास झोप लागते, रक्तामधील कोणता घटक हे केंद्र सक्रिय करतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे कॅल्शियम. प्रश्न, चार रक्तगटापैकी एकामध्ये सिरमद्वारे पेशींचे ग्लुटिनेशन गुठळ्या होत नाही, याच कारणामुळे या रक्तगटाच्या व्यक्ती कोणत्याही अन्य गटाचे रक्त स्वीकारू शकतात, हा रक्तगट कोणता? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ए बी. प्रश्न, शरीरातून उष्णता उत्सर्जित करणारा मुख्य अवयव म्हणजे त्वचा. त्वचेतून जी शरीरातील उष्णता असते ती उष्णता उत्सर्जित होते. प्रश्न, मानवी शरीरामध्ये प्रथिनांचे सर्वाधिक पचन येथे होते, तर त्याचं बरोबर उत्तर आहे पोट व लहान आतडे. पोट व लहान आतड्यामध्ये मानवी शरीरामध्ये प्रथिनांचे सर्वाधिक पचन होते. प्रश्न, ॲनिमिया म्हणजे रक्तामध्ये याचा तुटवडा असणे, तर त्याचं बरोबर उत्तर आहे हिमोग्लोबिन. ॲनिमिया म्हणजे रक्तामध्ये याचा तुटवडा असणे म्हणजे हिमोग्लोबिन होय. प्रश्न, रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या भरमसाट वाढणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ल्युकेमिया. रक्तामध्ये पांढऱ्या पेशींची संख्या भरमसाट वाढणे म्हणजे ल्युकेमिया हा रोग झाला असे समजतात. प्रश्न, रक्तातील पांढऱ्या पेशींची मुख्य कार्य म्हणजे रोगजंतूशी मुकाबला होय. म्हणजे ज्या रक्तातील पांढऱ्या पेशी असतात त्यांचे मुख्य कार्य हे रोगजंतूशी मुकाबला. आणि पांढऱ्या पेशींनाच आणखी एक दुसरं नाव आहे, जर आपल्याला ते येत असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पांढऱ्या पेशींनाच डॉट डॉट या नावाने सुद्धा ओळखले जाते. जर आपल्याला याचं उत्तर येत असेल तर आपण आम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. प्रश्न, मूतखडा उर्फ किडनी स्टोन म्हणजे वास्तविक डॉट डॉट असते, तर त्याचं बरोबर उत्तर आहे कॅल्शियम ऑक्सालेट. प्रश्न, मानवी शरीरातील स्वादुपिंडामधून स्रवणारे संप्रेरके डॉट डॉट मध्ये जमा होतात, तर त्याचं बरोबर उत्तर आहे अद्यांत्र. प्रश्न, हाडे व दात यांच्या योग्य बांधणीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ड जीवनसत्व. हाडे व दात यांच्या योग्य बांधणीसाठी ड जीवनसत्व आवश्यक आहे. प्रश्न, डोळ्यातील भिंग नेत्रस्फटिक धूसर होते तेव्हा त्या रोगास डॉट डॉट म्हणतात, तर त्याचं बरोबर उत्तर आहे मोतीबिंदू. म्हणजे जे डोळ्यातील भिंग आहे ते धूसर होते त्यास रोगास काय म्हणतात? तर त्या रोगास मोतीबिंदू म्हणतात. प्रश्न, या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो, तर त्याचं बरोबर उत्तर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. प्रश्न, जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य डॉट डॉट या जीवनसत्वाद्वारे होते, तर त्याचं बरोबर उत्तर आहे के. हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे, जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य के जीवनसत्वामुळे होते. जर आपण पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे. प्रश्न, रोग्याचा डॉट डॉट हा अवयव अकार्यक्षम झाल्यामुळे डायलिसिस करावे लागते, तर त्याचं बरोबर उत्तर आहे मूत्रपिंड. प्रश्न, खुपरी हा रोग कशाशी संबंधित आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे डोळा. खुपरी हा डोळा याच्याशी संबंधित आहे. प्रश्न,
ऊतीमध्ये पाण्याचे संचयन कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ब जीवनसत्व। मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवरती अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न टाकत आहे, त्यामुळे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करून आम्हाला सबस्क्राईब करा। आणि जर आपण आमचे पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण आमच्या जे सर्व व्हिडिओ आहेत ते पहा, त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत। या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।